जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुला खरं सांगू का, आम्हाला असं वाटत होत की मीरा ताई आदित्यशी लग्न करेल म्हणून त्याने हा फ्लॅट ही त्या दोघांच्या नावावर केला होता. मीरा ताईने मामाचा विचार नाही केला, स्वतःचा स्वार्थच बघितला. काय सांगतेस काय? हो, म्हणून तिने देव जीजूंशी लग्न केलं. पैसा दिसला ना तिला. आता कोण आलं असेल? थांबा बघते. उत्तर आहे. पार्टी आहे म्हणून मी तुझ्यासाठी नवीन कपडे आणलेत. नाही नाही, घे ना प्लीज. आणि हेच घाल माझ्यासाठी. हॅलो ब्युटिफुल, खूप सुंदर दिसतेस. कम ऑन, लेट्स हॅव अ सेल्फी. राईट, लाज नाही वाटत तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांना असं बोलायला? ती काय फालतूगिरी आहे, पुन्हा येणार मी, सांगून ठेवतो. एक्सक्यूज मी, आय एम रिअली सॉरी. ओके, सॉरी असं नाही म्हणायचं. काय आले गुडघे टेकून उभे राहा. माझ्या सहकाऱ्यांनो, मित्रांनो, काय तर आयुष्यामध्ये कधी कधी काही घटना अचानक घडून जातात, पण काही महिन्यांपूर्वी मी सुद्धा असा एक माझ्या आयुष्यात तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. असंच काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये मीरा आले, पण ती मीरा आता फक्त मीरा राहिलेली नाही. तर आता ती मिसेस मीरा देवाशी कामत झाली. तुमच्या डोक्यावर काहीतरी आहे. डोक्यावर किती? नाही इथे. ते अगं मग काढ ना. मी काढू का? तुम्ही दिलेलं गिफ्ट मला खरंच खूप आवडलं. गिफ्ट? मी कधी दिलं तुला गिफ्ट? काल सगळ्यांसमोर म्हणालात ना ते, की मीरा आता आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली. आणि आणि काय? आणि तेच म्हणजे तुम्ही जे काल म्हणालात तेच. अगं मी बरंच काही म्हणलो, त्यातलं नेमकं काय? हेच की मीरा आता फक्त मीरा नाही, मिसेस मीरा देवाशीष कामत म्हणून ओळखली जाणार. थँक्यू सो मच. वहिनी, आज जे काही तुम्ही खायला घातलंय ना आम्हाला, तो आज से ये बंदा आपका शागिर्द आहे. तुम्ही म्हणाल ते, तुमच्यासाठी काही वाटेल ते करू आपण. बोला बोला. ऍक्च्युली मला मीनल ताईंविषयी विचारायचं होतं. प्रिय आदित्य, फायनली मी जे शोधत होते ते सापडलंय मला. मग मी काय करते ते? मीरा, तो पाड्यांचा चार्ट खूप छान झालाय. दुर्वाने मला सांगितलं की तूच तो तयार केलाय. छान झालाय. सॉरी, मी मगाशी उगीच चिडलो तुझ्यावरती. नाही नाही प्लीज, तुम्ही सॉरी वगैरे बोलू नका प्लीज.
नाही नाही माझी चूक झाली तर सॉरी म्हटलंच पाहिजे ना. नाही तुमचं काय चुकलं त्यात, उलट मीच सॉरी. मी असं जुन्या आठवणी काढायला नको होतं, आय एम सॉरी. नाही त्याच्यामुळं काहीच नाही झालंय. त्याच्यामुळे नाही मग अजून कशामुळे झालंय? हो मला माहिती आहे आम्ही जाण्यापूर्वी किती छान मूडमध्ये होता तुम्ही, सगळं अगदी उत्साहात करत होता, आणि आम्ही आल्यानंतर मला कळतंय सगळं माझ्यामुळेच झालंय. नाही नाही तुझ्या तुझ्यामुळे नाही झालं ते जाऊ दे मरू दे सब मरू दे. असं काय करता मला कळलं पाहिजे नेमकं झालंय काय. नाही म्हणजे माझ्यामुळे नाही तर कशामुळे झालंय सगळं? मी तू गेल्यानंतर मधुरा इथे आली होती एक बॅग घेऊन. ती मला म्हणाली की ताईने ही बॅग मागितली. कसली बॅग? त्या बॅगेमधला चुकून एक फोटो खाली पडला, तो तुझा आणि आदित्यचा होता. तर तुमचे काही फोटोग्राफ्स होते आणि तुमची काही पत्र होती त्याच्यामध्ये. आणि मग माझं डोकं फिरलं, मी परत चिडचिड चिडचिड केली. काही क्षणानंतर मी शांत झालो आणि मला लक्षात आलं की नाही, मीरा आता पूर्वीची राहिलेली नाही आहे. मीरा आता पूर्णपणे आमच्या कुटुंबामध्ये सामावून गेलेली आहे. ती आता पूर्णपणे आमची झाली आहे. आणि मग माझं डोकं शांत झालं, मी विचार केला. आय एम सॉरी, म्हणजे मी सॉरी. नाही पण कसली बॅग आहे मला खरंच माहित नाही, मी असं काही मागितलंच नव्हतं. हो मला खात्री आहे, मला खात्री आहे पूर्णपणे. हे आपल्या दोघांमध्ये काहीतरी सतत वितुष्ट यावं म्हणून जाणीवपूर्वक मधुरा हे सगळं करते मला कळते ना. पण नेमकं तिने दिली आणि ते मी पाहिलं आणि मग काही क्षणांसाठी माझी मनस्थिती ती राहिली नाही. मी तरी काय करू, सॉरी. पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, हे सगळं मुद्दाम करते ती. आणि सॉरी, माझ्या तुझ्याबद्दल काही तक्रार नाही आहे, म्हणजे काहीच नाही प्रॉब्लेम. ती बॅग कुठे? मरू दे ना, कशाला आता ती परत करून काढायचं. ती बॅग कुठे? माझ्या खोलीत आहे. मीरा ऐक, मला मीरा असं करू नकोस, आता नको ते काहीतरी. मीरा, अरे ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती. हो काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ध्रुवा वाट बघते, तिला आत्ताच्या आत्ता सगळी तयारी करायची, अजिबात थांबायला तयार नाही. चला 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 लवकर चला. हे सगळं कधी संपणार आहे मेरा? हे बघा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नाही म्हणून हे सगळं घडलं असं नका वाटून घेऊ. जे झालं ते झालं ना, आता पुढे जाऊया आपण. पुढे कसं जाणार? सतत तुझा भूतकाळ माझा भूतकाळ मध्ये येत राहतो. संताप संताप होतो माझा. हॅलो मनवा, मला घरी यायला उशीर होईल, आज महत्वाची मीटिंग आहे. अच्छा, मी पण आताच घरी पोहोचले. तुम्हाला किती वाजतील तर? याच मुद्द्यावरून तुमच्या दोघांमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले आणि तू आज पुन्हा दारू प्यायला बसतोयस. अरे मी काय दारू पिऊन रस्त्यावर तमाशे करतो का? आणि मनवाचं काय, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायला त्यांच्या शाळेचा स्टुडंट नाही आहे. चेस. त्या जयादेवींचाच फोन आहे. काय सांगू आता मी त्यांना? अरे देव, पण तुझी कशी परीक्षा बघतोय ना. असं म्हणतात की जो अडचणी आणतो ना तोच मार्ग सोपा सुद्धा करून देतो. काही ना काहीतरी मार्ग सुचवेल ती. आरोही मोगे आहेत का? यू गाईज हॅव सम ग्रेट थॉट्स मॅन. एनीवे, व्हॉट आय वॉन्ट टू से इज, तुमच्या ह्या डिसिजन मध्ये मी आणि गौर्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे, त्या मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत. आता प्लीज प्लीज मला समजून घे ना. मी त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार. आणि तशीच जर वेळ आली ना तर
तर मी कधीच सुखी होणार नाही.